आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भैरवनाथ 2018 पुरस्काराचं वितरण थाटात संपन्न. विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान. हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या भैरवनाथ गौरव पुरस्कार 2018 वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झालं. इचलकरंजी येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरवण्यात आलं. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉ. प्रदीप पाटील यांना दुबई युनिव्हर्सिटीतर्फे DLE ही पदवी बहाल करण्यात आली आहे. त्याबद्दल आमदार डॉ. सुजित मिंचेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तर सामाजिक क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दल खोतवाडीचे सरपंच संजय चोपडे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा पवार, तारदाळ ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन KG पाटील, ग्रामपंचायत सदस्य वैशाली पवार आदी मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तर तारदाळमधील सर्व समाजातील मयतांच्या अंत्यविधीसाठी मोफत अंत्यसंस्काराचे साहित्य देण्याचं काम अविरतपणे करणारे, तसेच स्वतः देहदान करून गावातील इतर 30 लोकांना देहदानास प्रवृत्त करून समाजापुढे एक आदर्श निर्माण करणारे सदाशिव खोत यांना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी डॉ. प्रदीप पाटील, आमदार सुजित मिंचेकर, सौ लेखा मिंचेकर, जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, मुंबईचे PIRG गायकवाड, सचिव संदीप चौगुले, उद्योगपती शंकर पाटील आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी तारदाळहून बसगोंडा कडेमणी.